अमरावतीच्या चांदूर बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बच्चू कडू यांनी दणदणीत विजय मिळवला. इथल्या बाजार समितीत बच्चू कडू यांच्या पॅनलचे सर्व 18 उमेदवार विजयी झाले. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपचा धुव्वा उडवत बच्चू कडूंनी या ठिकाणी एक हाती सत्ता मिळवली. चंद्रपुरातले पोंभुर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीत मवियानं पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना धक्का दिला. इथे मवियाच्या शेतकरी महाविकास आघाडीनं 12 जागा जिंकत निर्विवाद यश मिळवलंय. भाजपच्या पॅनलला अवघ्या 6 जागांवर विजय मिळवता आलाय. विशेष म्हणजे हा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा मतदारसंघ. उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्या पॅनलनं निर्विवाद यश मिळवले. 18 पैकी 15 जागा त्यांनी जिंकलेल्या आहेत. शेतकरी साईबाबा सहकार पॅनलचा त्यांनी पराभव केलाय. इथे शिंदे गटाला 3 जागा मिळवता आल्या. जळगाव बाजार समितीच्या निवडणुकीत मंत्री गुलाबराव पाटील यांना राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी सगळं ठीक आहे ना, ही सांधेदुखी, व्हेरिकोज व्हेन्स, डायबिटीस, अस्थमा, तुमची काय व्यथा आहे? आता चिंता नाही कशाची, नम्मा होमिओपॅथी आहे पाठीशी. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. गुलाबराव पाटलांची सत्ता संपुष्टात आणत देवकर यांनी जळगाव बाजार समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला. तर बाजार समितीचा विजय हा आगामी विधानसभेच्या यशाची नांदी आहे अशी प्रतिक्रिया देवकर यांनी दिली. जळगावातल्या मुक्ताईनगर बोदवड बाजार समितीवर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी वर्चस्व कायम ठेवले. खडसे यांच्या नेतृत्वातल्या महाविकास आघाडीच्या पॅनलचे 17 उमेदवार विजयी झाले. भाजप शिवसेनेच्या पॅनलचा दारुण पराभव करत एकनाथ खडसे यांनी एकहाती सत्ता मिळवली. विजयानंतर त्यांनी डीजेच्या तालावर जल्लोष केला. यवतमाळच्या दारव्हा कृषी उत्पन्न बाजार समितीत पालकमंत्री संजय राठोड यांच्या पॅनलनं बाजी मारली. 18 पैकी 16 जागी शिवसेना विजयी झाली आहे. तर ठाकरे गट आणि काँग्रेसच्या पॅनलचा निवडणुकीत धुव्वा उडालाय. केवळ 2 जागी मवियाला मिळाल्या. गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यात मेंढकी परिसरात हत्तींचा कळप दाखल झाला. या कळपानं शेतातील धान पिकांची नासाडी केली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. जवळपास 10 एकर धान पिकाचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र अजूनही वनविभागानं पंचनामे केले नसल्यानं शेतकरी वर्गात नाराजी आहे. भंडाऱ्यातील राष्ट्रीय महामार्गावर 2 ट्रकचा भीषण अपघात झाला, ज्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. मात्र रस्त्यात झालेल्या अपघातामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. 10 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. पुण्यातील सातारा रस्त्यावर डीमार्ट जवळच्या 3 दुकानांना मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत 3 दुकानं खाक झाली आहेत. आगीमुळे दुकानांमधील फ्रिज, वॉशिंग मशीन, टीव्ही, मोबाईल, बॅटरींचा स्फोट झाला आहे. स्फोट इतके भयंकर होते की दुकानांचं शटर, भिंतीचे कॉलम पलीकडच्या रस्त्यावर जाऊन उडाले. तर अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आलं. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.